कोरोना काळामध्ये लोकांना मदत करणारे सेवाभावी लोक आपण पाहतो, परंतु इथे वेगळे घडले आहे. कोरोनाशी संघर्ष करताना मरण पावलेल्या मैताच्या खिशातले पैसे चोरणारे कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मैताच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. अगदी असाच प्रकार धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील जय हिंद महाविद्यालयासमोरील खासगी रुग्णालयात घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धुळ्यातील जनता अशा हॉस्पिटलबद्दल संताप व्यक्त करत आहे. रुग्णालय कर्मचारीच कोरोनामुळे मृत पावलेला शिक्षक धनराज छगन माळी यांच्या खिशातील 35,000 रुपये व आभूषणे काढत असल्याचे दृश्य रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घडलेला प्रकार नातेवाईकांनी रुग्णालयीन प्रशासनाला सांगितला असता प्रशासनाने तो झाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप मैताच्या नातेवाईकांनीच केला आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णाची कशी फसवणूक झाली आहे हे प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहे. अशा रुग्णालयावर सरकार नेमकी काय कारवाई करणार याची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, धुळे. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.